नमस्कार, सविताज किचन या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण व्हॅनचो केक डिझाईन तयार करणार आहोत, तर चला यासाठी लागणारं साहित्य व कृती बघूया. हे डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे व हे व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आहे. या दोन्ही चॉकलेटचे बारीक पीस करून घेतले आहेत. एक प्लेन व्हॅनिला केक बेस घेतला आहे. व्हाईट चॉकलेट, काजूचे तुकडे, डार्क चॉकलेट, मिल्कमेड व हे व्हिपिंग क्रीम. एका वाटीमध्ये व्हाईट चॉकलेट व डार्क चॉकलेटचे दोन दोन टेबल स्पून कप काढून घेऊयात व या दोन्ही चॉकलेटच्या ह्याच्यामध्ये आपण काजूचे काप जे करून घेतले होते ते टाकून सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. आपण घेतलेल्या केक पेस्टचे मधोमध दोन भाग करून घेऊया. मी येथे प्लेन व्हॅनिला केक घेतला आहे. तुम्ही येथे चॉकलेट केक पण घेऊ शकता. तुम्हाला जो केक आवडेल तो तुम्ही घ्या व मधोमध दोन किंवा तीन भाग करून घ्या. हे आहे एक वाटी पाणी व त्यामध्ये बारीक पावडर दोन टेबल स्पून साखर मिक्स करून शुगर सिरप तयार करून घेतले आहे. एका बॉटलच्या कॅपला मी छोटे छोटे होल करून घेऊन हे पाणी बॉटलमध्ये भरून घेत आहे. एक कप व्हिपिंग क्रीम घेऊन मी हँड मिक्सरने व्हिपिंग क्रीम व्हिप करून घेत आहे. टर्न टेबलवरती केक बोर्ड ठेवून त्यावरती थोडंसं क्रीम लावून केकचा सगळ्यात खालचा लेअर मी त्यावरती ठेवून घेत आहे. बॉटलमध्ये जे शुगर पाणी भरले होते त्या पाण्याने आपण केक पूर्ण ओला करून घेऊया. केकवरती हाताने तुम्ही टच करून पहा. तुम्हाला ओलसर जाणवत असेल तर शुगर पाणी व्यवस्थित पडले आहे. यावरती आपण क्रीम टाकून घेऊया. केकवरती क्रीम छान पसरून घेऊया व या पसरून घेतलेल्या क्रीमवरती आपण जे चॉकलेट आणि काजूचे तुकड्यांचे मिश्रण तयार केले होते ते टाकून घेऊयात. यावरती चमच्याने मिल्कमेड टाकून घेऊया. दोन टेबल स्पून मिल्कमेड टाकून घेऊयात. यावरती सगळ्यात वरचा केकचा लेअर उलटा ठेवून घेऊया. यावरती पण शुगर सिरप टाकून घेऊया. केक छान ओला करून घेऊया. यावरती क्रीम लावून घेऊन पूर्ण केकला क्रीमनं कव्हर करून घेऊयात. केकच्या साईडनं व वरतून सर्व बाजूनी व्हिपिंग क्रीम लावून केक छान व्हिपिंग क्रीमनं कोट करून घेऊया व स्क्रॅपरने छान इवन क्रीम करून घेऊयात. आपल्याला इथे चॉकलेट गनाश तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण डबल बॉयलर पद्धतीनं इथे चॉकलेट गनाश तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला गॅसच्या शेगडीवरती एक पातेलं ठेवायचं आहे. त्या पातेल्यामध्ये पाव वाटी पाणी उकळायला ठेवायचं आहे. पाणी उकळत आल्यानंतर त्यावरती एक मोठं पसरट भांडं ठेवून त्यामध्ये चॉकलेटचे काप दोन टेबल स्पून टाकून घ्यायचं आहे व त्या चॉकलेटच्या कापमध्ये आपल्याला दोन चमचे दूध टाकायचं आहे व सतत चमच्याने हलवत चॉकलेट छान वितळून तयार करून घ्यायचे आहे. थोड्याच वेळामध्ये चॉकलेट छान वितळून तयार झाले आहे. तुम्ही पाहू शकता सहज चॉकलेट चमच्याने उचलल्यास खाली पडत आहे. तर या पद्धतीने आपल्याला चॉकलेट गणाश तयार करून घ्यायचा आहे. व्हाईट गणाश जसे करून घेतले आहे त्याच पद्धतीने आपल्याला डार्क चॉकलेट गणाश पण तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हे दोन्ही चॉकलेट गणाश तयार आहे. सतत चमच्याने हलवत आपल्याला ही पेस्ट छान शाईन येईपर्यंत फिरवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता चमच्याने सतत हलवत आपल्याला हे गणाश तयार करून घ्यायचं आहे. एकही मध्ये गाठ नाही दिसली पाहिजे. स्मूथ पेस्ट तयार झाली पाहिजे. आपले हे डार्क चॉकलेट गणाश छान तयार झाले आहे. हे आपल्याला एका प्लॅस्टिकच्या पेपरचं मेंदीकोण करून त्यामध्ये आपल्याला हे गणाश भरून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे गणाश एकदम लिक्विडी फॉर्ममध्ये तयार आहे. याच पद्धतीनं आपल्याला हे चॉकलेट गणाश तयार करून घ्यायचे आहे. डार्क चॉकलेट गणाश आपण कोनमध्ये भरून बाजूला ठेवून घेऊया व हे व्हाईट गणाश जे आहे हे थोडंसं आपल्याला थंड झाल्यानंतर घट्ट झाल्यासारखं वाटत आहे. तर यामध्ये आपण
अगदी पाव टीस्पून दूध टाकून गणेश परत एकदा छान लिक्विड फॉर्म मध्ये तयार करून घेऊया। छान स्मूथ एक सार आपण चमचा फिरून घेऊन पेस्ट करून घेऊयात। तयार व्हाईट गणेश आपण केकच्या बेसवरती ओतून घेऊयात। हे टाकलेलं व्हाईट गणेश आपण स्पॅच्युलाने छान पसरून घेऊया। हळूवार पद्धतीने हा गणेश आपण स्प्रेड करून घेऊयात। डार्क चॉकलेटचे जे कोण आहे त्याला आपण खाली कट करून घेऊया व झिगझॉग लाईन टाकून पूर्ण केक तयार करून घ्या। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला डार्क चॉकलेट गणेश टाकून घ्यायचे आहे। हे टाकून घेतलेल्या व्हाईट आणि चॉकलेट गणेशला आपण डिझाईन करून घेऊया। एक लाकडी स्टिक घेऊन सरळ रेष मारून घेऊन उलट्या दिशेने परत दुसरी एक रेष मारून घेऊन असं डिझाईन करून घेऊया। तुम्ही पाहू शकता अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं एक सुंदर अशी डिझाईन तयार होत आहे। असे हे सुंदर व्हॅन्चो केक तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।